आल्या काय रे अनादा कुठं काय पाहिस नवीन घर मानलेलं दिसतंय तुला परत ताली पहिल्यासारखं ताली मध्ये दांडा मारला जबर नाही ते जरा घरची काम घरची काम आता तुला शेतात भी जायला लागत नाही आता बसून जाशील की हे सर खाय लागले म्हणजे अरे फक्त अंजलीबाईंच्या पैशावर घर चाललंय बघ ये सोड गड्या सगळे दिवस काय सारखं नसते आज तू ताल मिळू ध्यान दे नाही काहीतरी काम हुडकलं पाहिजे बघ चार पैसे घरात आणलं पाहिजे घरचा समदावर अंजलीबाईंवर टाकून चालणार नाही रे पण राणादा तू आता काय काम करणार मला तर काय कळना झालं तूच सांग की काहीतरी आता मी काय सांगू अरे तू लोकांनी काम द्यायचं आता तुला काम हुडकायची वेळ आली कसा डाव पडलाय कुणाच ठाऊक आता पडलाय तर खेळायलाच पाहिजे ना बरं राणादा परत पहिल्यासारखं होईल असं काहीतरी कर गाड्या जमीन वाडा परत मिळायला पाहिजे बघ ते करूच र पुढे जे वाढले ते पहिलं निसरायला पाहिजे म्हणजे काम हुडकलं पाहिजे मला बी काय सुधरून झालं इकडे पण मी माझ्या बाजूने काय जमते का बघतो चालते बरं निघू काय कुणीकडं काम हुडकायला पाहिजे का नको मला जे जमल ते करेन चार पैसे घरात नक्की आण चल येऊ काय चल हे बघा ही पृथ्वी आणि हा सूर्य पृथ्वीला स्वतः भोवती फिरायला एक दिवस लागतो आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक वर्ष लागत म्हणजे बराबर एक वर्षाने पृथ्वी होती तिथे येणार म्हणा की अगदी बरोबर म्हणजे आपलं बी तसं व्हायला पाहिजे होत लई मजा आली असती छान नाहीस की तसं झालं असत तर आपण मोठं झालो नसतो मी नाही तूच लई मोठा व्हायला लागलाय तुझा का पोटात दुखायला तुझा काय तुला बरं बरं शांत बसा अभ्यास करा तुम्ही पोस्टर कसली मजा र अरे खोया टाळक्याच्या उद्या राणादाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार माहित नाही मी तुला आपलं बी पृथ्वी सारखं असत तर उद्या राणादाच लगीन असत बघ खरच की लई मजा आली असती बघ कसली मजा अभ्यास करा म्हणाले ना मी तुम्हाला बाई उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे अंजू अगं खरच की उद्या तुझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे काय बघ काय विशेष हा लग्नात नसलं कसं वाकड तिकडं नाचायचे बघा आणि वाढदिवस म्हटल्यावर केक बी आणायचाच असतो बर बर तुम्ही अभ्यास करायला येऊन घ्या आम्ही आलो काय पण म्हण अंजू पण उद्या तुझ्या लग्नाचा वाढदिवस एक नंबर साजरा व्हायला पाहिजे जरा गप्प बस अगं ही मुलं जाऊन राणाजींच्या मागे लागते आधीच परिस्थिती काही चांगली नाहीये तर अजून हा खर्च नको अंजू हे बघ जर राणादाच्या मनात असेल वाढदिवस साजरा करायचा आहे तर त्याला करू देत की आणि तसं पण वर्षात ना एकदाच येत असतो वाढदिवस नाही ग हे बघ तसंही एवढ्या गडबडीत यांच्या काही लक्षात राहणार नाही आणि आपणही त्यांना लक्षात आणून द्यायचं नाही अगं पण अंजू मी ऐक मी काय सांगते यांच्या जर का वाढदिवस लक्षात आला ना तर हे साजरा करण्यासाठी काहीतरी खर्च करून बसते आणि साजरा करता नाही आला तर नाराज होतील कशा नाही सगळं त्यापेक्षा आपण सांगायलाच नको आता सध्या त्यांची खूप दगदगही होते तू थांब नमस्कार नमस्कार बरं झालं तुमची गाठ पडली अहो तुम्हाला समजेनच भेटायला येत होतो त्याचं काय लय दिवस गाठ पडली नाही ना आणि नवीन घर आहे जरा सामान लावण्यात जरा येळ गेला राणादा काकाला खरंच चार रट्टे द्यायला पाहिजे होत अख्ख्या गावानं कुडिपल्यावर पोलीस केस कुणावर करणार होय काका पण कोण गेला असता वाडा पण तुमच्याकडेच राहिला असता जाऊ देव जे झालं ते झालं पण माझं तुमच्याकडे एक वेगळं काम होतं
तुम्ही नुसतं बोला राणादा. त्याच काय ते मला एक काम पाहिजे होत. कसलं काम? कसलं बी म्हणजे कसं ते चार पैक घरात यायला पाहिजे ना. राणादा काय अडचण आहे का तुम्हाला? आता तंगी येणारच ना. शेत बी राहिलं नाही हातात. अहो एवढं लास्ट आहे का त्यात? किती पैसे पाहिजे सांगा, आम्ही सगळी मदत करू तुम्हाला. अहो नाही नाही आधीच समजा गावानं आपण सोडवायला लई मदत केली. बघा पैसे नको आहेत, काम द्या. राणादा तुम्हाला कामाला लावायचं म्हणजे अख्खं गाव आमच्या तोंडात छान घालतील. अहो तसं काय नाही, तुम्ही सांगा की कुठं काम असेल तर. अहो राणादा खरंच तुम्हाला शोभणार नाही ते मी बघतो, पण कुठं काम असेल तर सांगा. चालतंय मग, काय असलं तर सांगतो. पण पक्क सांगा काय. बरं येऊ काय, चला येतो. त्यांची पोट भरावीत म्हणूनच त्यांनी बाहेर काम करायला सांगितले. त्यांचं पगार द्यायची आता आपली ऐपत नाही. बरोबर, चहा का नाही आला आमच्या खोलीत अजून? साखर संपली. बाई म्हणजे आता साखर मी नाही आपल्या घरात, साधी चहा ला साखर असू नये. गोदक का आपल्या घरात येऊन पडलोय आम्ही कुणास ठाऊ. ठीक आहे, आमच्यासाठी गरम गरम उपपीट करा. जावा. रवा भी संपला. काय रवा भी संपला? मग तो खायचं काय, तर हवा खाऊन जगायचं आम्ही. हे बघा रातचा भात आहे, त्याला फुडणी मारते आणि देते. स्वयंपाक नंतर करणारच आहे मी. गोदक हे आता असलं फालतू खायला घालणार आहे भाई तुम्ही? आत्ताच्या आत्ता तो भात उकिरडावर फेकून द्या. जावा. बास करा वहिनी साहेब, लई झालं तुमचं. अहो अण्णाला चांगलं वाईट बोलताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला. जे हाय ते खावा, नाहीतर राहा उपाशी. पण अण्णाला वाईट बोलू नका. सा आता पहिल्यासारखं दिस नाही हे ध्यानात ठेवा. हा तुम्ही गेला आहेत आणि आम्हाला सांगा गरिबीचं कौतुक. नोकर माणसं ते आता हुकूम चालवायला लागले की गरिबी गरिबी म्हण.
बघा का एवढंच जर गरिबीच असेल का नाही तर तुम्ही जावा की कुठतर वारीला बिरीला, नाहीतर अजून कुठं जावा आमासनी काय? कशाला आमचं एक खायचं तोंड वाढवताय गोदक्का? कशाला आमच्यावर उग भार बनताय सा? नाही तर एवढंच जर असेल का नाही गोदक्का, एक काम करा, स्वतः जावा आणि चार पैसे कमवून आणा, म्हणजे आमासनी तुमची माया कळल. नाही आयात गब्बूला काय कळणार आहे म्हणा, आणि कळलं तरी पटणार कुठे? चल चंदे, म्हातारीशी बोलण्यात काय अर्थ नाही. राणा, अरे तू इथं बसलाय सुय आरती छपरावर. राणा क्या हुआ, असं का तोंड पाडून बसलायस? दिवसभर लई काम अडकली, पण कोण कामच देईना झालेत. कोण म्हणते काम शोभणार नाही, तर कोण म्हणते फक्त पैसा घ्या काम नको. काय बी एक एक कारण सांगायले, मग गलत काय त्यांच? तुला कसं कोण काम लावलं सांग बघू. बरकत आपली गरज आहे ना बघ. होईल समजत ठीक, तू नाराज नकोस. खुश होण्यासारखं काय घडतच नाही. अरे नाही कस, उद्या तुमच्या शादीचा पहिला वाढदिवस आहे ना, इसरास काय? बघ वहिनीने तू मस्त पैकी वाढदिवस साजरा करायचा. हा कस करणार, पैसे नकोत काय? इकडे मी काय कमवत नाही, समजा भार अंजली बाईंवर आहे. बर ठीक आहे, मस्त पैकी करायचं राहू दे, तू आणि वहिनी तर कर की. नाही नको, आमच्यात बी नको. कुठं आणायचं पैसा? हा अंजली बाई बी काय म्हणल्या नाहीत, त्यांच्या बी ध्यानात नाही. आपण बी ध्यानात आणून द्यायला नको. राणा ऐसा कैसा, येळ खराब आहे असं म्हण. तेव्हा उद्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांच्या अजिबात ध्यानात आणून द्यायचं नाही. राणा भाकरी. अरे घेर सूरज तुला भाकरी. साहेब तुम्हाला सूरज आणि भाकरी घे बरं काय. जर चांगलं केलं असतं तर गेलं असतं की जेवण. का आता काय झालं जेवणाला? अहो या जेवणाला चव ना चोथा, घशाखाली एक घास जाईना झालाय. हा होताय सब मग राहू दे की उग बळ बळ जेवणी माणसं. एक नंबर बोललीस बघ. ए राहू दे जेवायचं, बस तिथं साईडला. कस आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म असते, उग मात्र होऊ नये म्हणून जेवायचं. आहो आता मात्र कशाला होईल, घ्याय की मी खाईन की. बरबड तू घेताट. अंजली तू भी बस जेवायला, शाळेतनं दमून आली असतील. नाही नको, आपण दोघे एकत्र जेवू नंतर. राणादा अरे तू गप गप का बोल की काय तर काय काय बी बोल. आज दिवसभर लई काम अडकली, कायच काम मिळालं नाही. अहो मिळेल. अरे कामाच राहिलं, बाकीच काहीतरी चांगलं बोल की. कामाचं बोलणं काय वाईट आहे काय? अरे तस नाही, म्हणजे काहीतरी असं दुसरं. हा म्हणजे लग्न आधी वहिनीसनी कसा घाबरत होतास ते सांग.
वर्ष होत आले, अजून मी वहिनीच नाही घाबरतोस का ते तरी सांग. उग कशाला इशे काढतोय सूरज, अंजलीबाईंना आठवण व्हायची लग्नाच्या वाढदिवसाची. नको हा विषय, उगाच राणाजींना लक्षात यायचं की उद्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आवाक्या बाहेर काहीतरी करण्याचा प्रयत्न करून बसतील. नाही नकोच. भाजीलाही भारी झाली ना, जेवताना बडबड करायची नसती. काय बी बडबड करतोय काय बी काय सांग की. अहो वहिनी तुम्ही सांगा की या वर्षभरात राणादामध्ये काय काय फरक झालाय. फार काही नाही. असं कस अगो दाका, अगं वर्षभरात माणसामध्ये काय ते फरक होतो की नाही. पडतोय की. लगीन झाल्यावर राणा अंजली असंच शेतात राहायला आलते आणि पाडव्याला परत वाड्यात आली राहायला. भाऊजी चला लवकर लवकर जेवून घेऊ, नंतर उशीर होईल झोपायला. जेव पटपट आणि जेवताना बोलायचं नसते माहिती नव्हतं तुला. लग्न झाल्यावर राणा अंजली असंच मळ्यात राहायला आलते आणि पाडव्याला परत वाड्यात आली राहायला. भाऊजी चला लवकर लवकर जेवून घेऊ, नंतर उशीर होईल झोपायला. जेव पटपट आणि जेवताना बोलायचं नसते माहिती नव्हतं तुला. जेव राणादानू वहिनींचा मूड काय चांगला दिसना बघ. बोलूच दिन झालात का वापस. नाही नाही असं काही नाही. असच आहे काय दिवसभर काम अडकून लय थकलोय रे, कटाळा आलाय. जेवण लगेच झोपणार आहे मी. कामाचा कटाळा आलाय म्हणून वहिनी और राणादाला कधी कामाचा कटाळा आलाय का सांगा बघू. अहो कधीतरी येतो ना भाऊजी कंटा, मग जेवल्यानंतर लगेच झोपलेला चांगला. होय माझं बी जेवण झालं. आज काहीतरी घडलंय बघ, काहीतरी चाललंय तुझ्या मनात. होय नाही तुम्हास माहितीये का काय चाललंय. नाही माहित नाही. नाही काहीतरी बी नसले. तू बी शाळेत ना आल्यापासून गपगपच आहे. काय भांडण बिंडण झालंय काय. अगं बघता बघता वर्ष झालं पण राणादानं वहिनी भांडायचं काय सोडत नाहीत बघ. मी काय भांडतोय वय भांडू कशाला मी. जेव की किती सांगायचं जेवताना बोलायचं नसते म्हणून. जेव नाही आता एक वर्ष झालंय म्हणून समजा ठीक आहे. आमच्या सारखी दोन वर्ष होऊ दे ना बघा. एक होऊ दे ना तर दहा होऊ देत. राणादानू वहिनीमध्ये काय बी बदल होणार नाही म्हणजे नाही. आता लयच वाढायला लागतोय इशे, सटकायलाच हवं इथन नाहीतर घोळवायचं. लग्नाचा वाढदिवस आहे हे लक्षात नको यायला राणाजींच्या. काही झालं तरी नको. काय वहिनी. हो झालं माझं जेवण, जाऊन झोपतो लगेच. राणा भाऊजी भाऊजी जेवा ना तुम्ही. भाकरी वाढू नको. अहो घ्या की. अहो घ्या वय. तरी भानगड आहे राणा तर काय सांगेल झालं. नक्की काय चाललंय या रागू महिन्याचं समजतच नाही पण काय तर लपवायलेत हे नक्की.